नमस्कार, मी अमोल आणि आपल्या सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत करतो वी के बी प्रस्तुत बोल बिंदास बोल या कार्यक्रमात. आणि एक खास पाहुणे आपल्या बरोबर आहेत, भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम जी, ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. धन्यवाद. मी असं म्हणेन की निवडणुका जशा जशा जवळ येत असतात तसं तसं वातावरण तापत असतं. आपण बघतो की बरेच नेते इकडचे तिकडे जात असतात आणि अशातच आज आपण चर्चा करतोय आणि नागपुरात सुद्धा एक मोठी घडामोडी घडलेली आहे. पहिला प्रश्न तर हाच विचारेल, आपली किल्ले बांधणी कशी सुरू आहे? नागपूर गड आहे, नागपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि अशातच आपल्यावर एक खूप जबाबदारी आहे, तर आपली तयारी कशी सुरू आहे? भारतीय जनता पक्ष म्हणून नागपूर शहरामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही ज्या पद्धतीनं संघटनात्मक दृष्टीनं काम करत आहोत, बूथ रचना असेल, 1+30 यूथची रचना असेल, युवा वॉरियर्स असतील, किंवा मग आम्ही महानगरपालिका म्हणून केलेली कामं असतील, त्याही पलीकडे मागच्या 7 वर्षामध्ये केंद्राचं सरकार आल्यानंतर माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीनं या शहराला एका विशिष्ट उत्तुंग दिशेनं नेलेलं आहे, किंवा मग या महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं जे महाराष्ट्राचं सरकार होतं, त्यांनी जे नानाविध निर्णय घेतलेले आहेत आणि नागपूर शहराला विकासाच्या दृष्टीनं जो काही निधी उपलब्ध करून दिला ते सर्वविदित आहेत. आणि त्यामुळं संघटनात्मकदृष्ट्या त्यासोबतच आम्ही आणि आमच्या नेत्यांनी साधलेला विकास घेतलेले निर्णय आज नागपूर शहर एका वेगळ्या दिशेनं झेप घ्यायला निघालेलं आहे. मग ते मेट्रो असेल, आज जगाच्या नकाशावर देखील आणण्याचं काम गडकरी साहेबांनी या शहराला केलं. या शहरामध्ये एम्स असेल, IIIT असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असेल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल फायर कॉलेज असेल, सिम्बॉयसिस असेल, स्नायपर असेल, अशा विविध केंद्रीय स्तरावरच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या शहराला सुशोभित केलं. मग ते अंतर्बाह्य त्याचे रिंग रोड्स असतील, सिमेंटीकरण असेल रोडचं, मिहानमध्ये येऊ घातलेले रोजगार असतील, आलेल्या विविध कंपन्या असतील, या शहराला संघटनात्मक दृष्टीनेच निवळ नव्हे तर विविध बाजूनं त्याची बांधणी करण्याचं काम नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेतलं शासन असेल, आम्ही विविध स्तरांवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे असा आमचा विश्वास आहे. आणि निश्चितच या शहरातली 30 लाख जनता आम्हाला त्याचं पारितोषिक भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत देईल असा देखील मला विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करावा असं वाटतो. मी असं म्हणेन की कोणताही राजकीय पक्ष असो प्रत्येकाला खुश ठेवणं तेवढं सोपं नसतं. आपण बघतो निवडणुका येताना बऱ्याच लोकांची नावं समोर येतात पण ऐन वेळीवर त्यांची नावं जी आहेत ती येत नाहीत, नाराजी असते बऱ्याच लोकांमध्ये. मागच्याही इलेक्शनमध्ये बऱ्याच लोकांमध्ये नाराजी असेल, तर या नाराज असलेल्या लोकांसाठी आपल्याकडे काय रामबाण उपाय असणार आहे किंवा कसं आपण त्यांना खुश करणार? कारण बरेच त्याच लोकांमुळे आपल्या पक्षाला बरेचदा धोका असतो किंवा झटका लागत असतो. भारतीय जनता पक्ष एका विशिष्ट दिशेनं जाणारा आणि विशिष्ट पद्धतीच्या शैलीनं काम करणारा आणि एका वेगळ्या शिस्तीमध्ये बांधून असलेला तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्यांचा पक्ष आहे, बहुजनांचा पक्ष आहे आणि प्रत्येकाचं हित जपणाऱ्या माणसाचा पक्ष आहे असंच आज आपल्याला प्रत्यक्षदर्शा दिसून येतं. आमची जो कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, तुम्ही हे सर्वविदित आहे, पाहिलं असेल, लक्षात आलं असेल की भारतीय जनता पक्ष एकदाचा सोडून गेलेला नेता किंवा कार्यकर्ता त्याला राजकारणामध्ये किती विचारणा होते किंवा किती तो त्या वातावरणात सूट होतो या पद्धतीची देखील उदाहरणं अनेक लोकांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली असतीलच. आणि त्यामुळं एका विशिष्ट शिस्तीमध्ये आणि एका विशिष्ट शैलीने काम करणारा भारतीय जनता पक्ष म्हणून राजी नाराजीचा परिणाम आमच्या पक्षांमध्ये विशेषत्वाने पाहायला मिळत नाही. जर एखादा माणूस नाराज झाला तर त्याची ही नाराजी ही थोड्या वेळापुरती, काही काळापुरती असते आणि निश्चितपणे तो त्यांचा हक्क देखील आहे. हे सर्वसामान्य मानसिकता आहे, हा मानवी स्वभाव आहे की किमान त्याची ती ते वैशिष्ट्य आहे असं आपण समजू. आणि अशाही परिस्थितीत जरी तो नाराज झाला तरी शेवटी त्याची घरवापसी ठरलेलीच असते हे देखील सर्वविदित आहे. आणि त्यामुळं राजी नाराजीचा किंवा अशा पद्धतीचा खूप फरक पडतो असं आम्हाला वाटत नाही.
आणि त्याच्याही पलीकडे जर आपण जर विचार केला तर अशा पद्धतीच्या अनेक अडचणीतून सामोरं जात देखील पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भरवशावर मोठाच झालेला किंवा अनेक संकटांमधून पुढे येऊन सत्ता स्थापन केलेला आपल्याला दिसेल. त्यामुळं अशा राजीनाराजी चालत राहीलच, त्यामुळं त्याचा खूप काही परिणाम किंवा प्रभाव भविष्यातल्या निवडणुकांवरती किंवा कोणत्याही पद्धतीच्या निवडणुकांवरती दिसेल असं मला निश्चितपणानं वाटत नाही. मागील निवडणुकीबाबत बोलायचं झालं तर प्रभाग पद्धतीनं होतं, एका प्रभागात 4 नगरसेवक. पण आपण बरेचदा बघितलं त्या प्रभागांमध्ये तर दृश्य थोडं वेगळं असतं की चौघांपैकी एकच व्यक्ती काम करत असतो. एखाद्याची बायको त्या जागेवर नगरसेविका असते पण ती कमी दिसते, पुरुष वर्ग दिसतो जास्त आपल्या. तर बऱ्याच लोकांमध्ये रोष असतो, तर तो रोष कसा दूर करणार? कारण आपण बघतो की 4 लोकांना आपण निवडून देतो आणि त्यापैकी एकच व्यक्ती त्यांना वारंवार दिसतो किंवा त्यांच्या मदतीला नेहमी तो येत असतो, बाकी जे आउट ऑफ रीच असतात. तर मग अशात लोकांची नाराजी आपण कशी दूर करणार? कसं आहे, एक खरं आहे की जेवढी नगरसेवकांची संख्या अधिक आहे आज भारतीय जनता पक्षाच्याकडं, तेवढीच ती जमेची बाजू आहे आणि तेवढीच कदाचित ती अनेक वेळेला अडचणीची देखील बाजू ठरत असते. आणि हे सत्य आहे, याला स्वीकारलं गेलं पाहिजे. आता शेवटी नगरसेवक हा असा एक प्राणी आहे की पहिला जो वार येतो तो नगरसेवकांवरती येतो नक्की, आणि त्यामुळं तो नेमकी कोणत्या पद्धतीचा असेल, कोणत्या पद्धतीचा आरोप असेल, कोणत्या पद्धतीच्या अडचणी असतील, कोणत्या पद्धतीच्या समस्या असतील, ते काही आपल्याला निश्चितपणानं त्याचं विश्लेषण करता येईल असं मला वाटत नाही. जसं महिलांच्या आरक्षणाचा विषय असेल, आज सगळ्या स्वायत्त संस्थांमध्ये 33% महिलांचं आरक्षण आहे, बरोबर. आणि त्यामुळं अनेक वेळेला असे प्रसंग उभे असतात की पक्षांच्या नेतृत्वापुढं विविध प्रकारच्या अडचणी उभ्या होतात. मग काही लोकांचा आग्रह असतो की जो ज्याने सामान्यपणे काम केलेलं त्याच्या बायकोला, बहिणीला किंवा त्यांनी सुचविलेल्या महिलेला ती तिकीट मिळावी, आणि निश्चितपणानं त्यात काही वावगं किंवा वाईट नाही आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये नंतर निवडणूक झाल्यानंतर मात्र त्यांनी कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं किंवा कितपत पुढे जायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आणि ज्याच्या त्याच्या स्वभावावर तो अवलंबून असतो. ज्याला राजकारण सेवेच्या दृष्टीनं पाहायचं असेल किंवा निश्चितपणाने पुढे नेण्याच्या दृष्टीनं पाहायचं असेल, तर तो माणूस असेल किंवा ती महिला प्रतिनिधी असेल, त्या अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि संविधानकर्त्यांना, नियम करणाऱ्या लोकांना, जे काही व्यवस्था आहे त्यांना हेच अपेक्षित होतं की जास्तीत जास्त महिलांचा सहभाग कसा या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये करून घेता येईल. आणि मला असं वाटते ही जी रिफॉर्मची जी काही स्टेज आहे, आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर महिलांना आपण ज्या पद्धतीनं अधिकाधिक या प्रक्रियेत सामावून घेऊ शकलो तरी त्याचं यशाचं प्रमाण हे फार चांगलं आहे. आणि आज जर समजा 100% महिलांपैकी कमीत कमी आज 60-70% महिला स्वतःचा कारभार स्वतः सांभाळतात, निवड त्या तेवढंच करत नाही तर नेटाने ते किल्ले देखील लढवतात, तेव्हा ही देखील उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं आपण अपयशाकडे पाहण्यापेक्षा यश अधिक किती चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि संविधान निर्मात्यांना जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा आपल्याला कशी भरून काढता येईल, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल, करता येईल, त्या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर विचार केला तर मला निश्चितपणानं वाटते की आपण अधिक यशस्वी ठरलेलो आहे आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मला असं वाटत नाही की कोणताच नागपूरकर नाकारणार नाही की नागपूरचा विकास झाला, पण आपण बोलतो नेहमी रोड्स, फ्लायओव्हर्स, आपण शहराबद्दल बोलतो, पण आपण थोडं आउटरला गेलो, नारीचा भाग तुम्ही घ्या किंवा त्या बाजूला जा तुम्ही जरी पटकायला, वार्ड नंबर 7 बद्दल मी बोलतोय, तर आपल्याला असं एक गावासारखं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. नागपुरात बरेच असे म्हणजे स्लम्सबद्दल बोलतोय मी, तिकडे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. तर अशातच जर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं आणि तुम्हाला रेट करायचं असलं 10 out of 10 तुम्ही किती द्याल भाजपच्या सत्तेला, आणि त्यानंतर त्या कोणत्या बाबी असतील की त्या तुम्ही सांगाल मतदारांना की आम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही आम्हाला या गोष्टीसाठी आपलं बहुमूल्य मत द्या, तर ते काय असेल? पहिलं तर मी असं म्हणेन की या नागपूर शहरामध्ये अनेक खेडी आहेत आणि अनेक खेड्यांच्या संचातून हे शहर जन्माला आलं. नक्कीच. त्यामुळे एक विकसनशीलतेकडून विकसिततेकडचा प्रवास करताना या शहराला त्या उंचीवर नेताना अनेक पद्धतीच्या अडचणी समस्यांचा सामना आपल्याला करावा लागेल. बरोबर. आज जर आम्ही शहराचा मध्यभागाचा विचार केला, जसं महाल असेल, बडकस चौक असेल किंवा हा जो परिसर असेल, तर इथल्याही जर समजा आम्ही दृष्टीने विचार केला तर अनेक सिवर लाईन्सचा प्रॉब्लेम आजही आपल्या पुढं आहे.
तिथल्या विकासाच्या रचना बरोबर नाहीत, रोड्स बरोबर नाहीत, अशा अनेक अडचणी आहेत. आता जसं आपण म्हणालात की शहराच्या बाह्यभागात जर आपण गेलो तर अनेक स्लम्स आहेत, अनेक खेडी आहेत, आणि त्यामुळं त्यांचा विकास साधताना, आणि ही स्मार्ट सिटी नसल्यामुळं, हे लक्षात घ्या, हे डेव्हलप्ड शहर नसल्यामुळं या सगळ्या पद्धतीच्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागेलच. आजही आणि कितीही समजा आपण आता जसं तुम्ही आपल्या म्हणण्याच्या ओघात स्वीकारलेलं आहे की जवळपास लक्षावधी करोड रुपयांची विकासकामं या नागपूर शहराची आपण केलेली आहेत, गडकरी साहेबांच्या, देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून झालेली आहे. परंतु हे सगळं होताना देखील जो शहराचा बाह्यभाग आहे आणि ज्या डेव्हलपिंग अथॉरिटी आहेत, जसं ती नागपूर महानगरपालिका असेल किंवा मग नागपूर सुधार प्रन्यास असेल किंवा आता NMRDA म्हणून जे प्राधिकरण असेल, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून हा विकास साधायचा असल्यामुळं आणि शहरामध्ये मग जसं आपण म्हणलो की डेव्हलपिंग आहे तर BSNLची कामं असतील, MSEBची कामं असतील, अनेक पद्धतीच्या लाईन्स टाकण्याचं काम असतील रोडच्या आतमधून असेल किंवा आणखी अनेक पद्धतीनं, तेव्हा अशा पद्धतीच्या विद्रुपीकरणाची कामं होतातच. आणि अशा सगळ्या संस्थांचा एकमेकांमध्ये हातात हात नसल्यामुळं ज्या अनेक अडचणींना आपल्याला पुन्हा सामोरं जावं लागतं ते देखील आपल्याला निश्चितपणानं सर्वविदित आहे, ते किंवा लक्षात येईलच. तुम्ही जसं म्हणालात की 10 out of 10 किंवा 10 out of किती तुम्ही मार्क या शहराच्या विकासासाठी द्याल, तर मी अत्यंत विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की ते नागपूर शहराच्या 30 लाख लोकसंख्येने ठरवायचं आहे की नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेमध्ये सरकार आल्यानंतर, त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांचं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर, आणि केंद्रामध्ये मोदीजींचं आणि नागपुरामध्ये त्याच्या माध्यमातून नितीनजी गडकरी साहेबांचं मंत्री म्हणून काम सुरुवात केल्यानंतर या शहराचा बदल किती झाला, कुठून सुरू झालं हे शहर आणि कुठपर्यंत आपण प्रवास केलेला आहे त्याचं मूल्यमापन मी पुनश्च अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की त्याचं मार्किंग जनतेने करावं. नक्कीच, मला खूप छान वाटलं की तुम्ही डिनाय नाही करत, मोठ्या मनानं तुम्ही ती गोष्ट स्वीकारली की असंही होत आहे, कारण आपण डेव्हलपिंग मध्ये झोन मध्ये आहोत आणि आपण विकास करतोय हळूहळू. नागपूर महानगरपालिका निवडणुकींबद्दल आपण बोलूया. आजच एक घटना झाली, बरेच पक्ष असतात की दुसऱ्या नेत्यांना आपल्याकडे ओढतात, आपल्या पक्षातले लोक तर जातच आहेत, तर येणाऱ्या दिवसांमध्ये भाजपाच्या पक्षात सुद्धा काही मोठी नावं येतील का दुसऱ्या पक्षातली? राजकारणामध्ये विचार करताना शेवटी ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे. आपण अनेक उदाहरणं पाहिलीत की अनेक शहरांमध्ये काही भाजपाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले, हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे, दुर्दैवी आहेतच, काही प्रश्न नाही. परंतु अनेक पक्षातली मोठी नावं देखील भारतीय जनता पक्षामध्ये आलेली आहेत, आणि त्यामुळे जेव्हा ज्या घटना होतील त्या घटना तुम्हाला प्रत्यक्षपणे दिसतील. नाना पटोले हे देखील भारतीय जनता पक्षाचेच होते, खासदारही होते, आणि त्यामुळे ते आज काँग्रेसमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा अशा पद्धतीचं उद्या काही होऊ शकतं किंवा राजकारणात काही घडू शकतं, त्याबद्दल आजच काही कोणत्याही पद्धतीचं बोलणं किंवा सांगणं हे काही संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे होप फॉर द बेस्ट आणि वेट फॉर द बेस्ट टाइम. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावर लढणार की अजून कोणता पक्ष सोबत घेणार आपल्या? नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षासोबत येणाऱ्या पक्षांचं, वेगवेगळ्या विचारधारांचं, वेगवेगळ्या विचारप्रवाहांचं आम्ही निश्चितपणानं स्वागत करत आलेलो आहे, भविष्यातही करू. शिवसेना हा आमचा
युतीतला पक्ष होता. आम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत राजकारण केलेलं आहे. आम्ही त्यांच्या मदतीनं ते आमच्या मदतीनं नागपूर शहरामध्ये लढलेले आहेत. आणि त्यामुळं भविष्यात शेवटी राजकारण हा एक अशा पद्धतीचा विषय आहे की आज जे आहे ते उद्या असेलच असं ठामपणे म्हणता येत नाही, आणि उद्या काय होईल ते आज निश्चितपणानं सांगता येत नाही. त्यामुळं जर आमच्या विचारधारेला आणि आमच्या विकासाच्या प्रक्रियेला ज्यांची कोणाची आवड असेल त्यांचं आम्ही निश्चितपणानं स्वागत करू. पण भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर नागपूर शहरामध्ये फार पुढे गेलेला आहे. आमच्या पाठीशी गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समुच्चय संचय असेल यांच्या भरोशावर भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं निवडणुकीच्या कोणत्याही पद्धती प्रक्रिया असो आम्ही त्याला सगळ्यात प्रथम सामोरं जाण्याच्या दृष्टीने विचार करू. आता हा प्रश्न विचारणं थोडं अयोग्यच असेल, पण तुम्ही नंतर वेळ देता नाही देता आताच मी विचारून घेतो. जर असं समीकरण आलं तर आपण किती जागा घेणार, दुसऱ्या पक्षांना किती जागा देणार, असं एक नॉमिनल म्हणजे जनरल समीकरण जर तुम्ही सांगितलं की पूर्ण जागांवर तर आपण लढू नाही शकणार, तर मग अशा वेळेस समीकरण काय असेल आपलं? 80-20, 90-10? आज अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं चित्र माझ्याच समोर नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या पुढे नाही, आणि त्यामुळं त्या विषयावर बोलणं हे संयुक्तिक होणार नाही. त्याचा निर्णय करण्यासाठी फार मोठी वरची नेतेमंडळी बसलेली आहे. जे चित्र काही नागपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीनं दिसते त्याबद्दल मात्र निश्चितपणे मी आपलं मत मांडलेलं आहे. सामान्यतः सगळेच पक्ष आता शहरातले म्हणा किंवा प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बीजेपी सुद्धा आता प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत किंवा बूथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आपली काय प्लॅनिंग आहे, आपली काय रणनीती आहे येणाऱ्या निवडणुकी लक्षात घेता? बेसिक आपण कोणत्या गोष्टींवर बेसिकली भर देतो की ही कामं झाली पाहिजे निवडणुकीपूर्वी? तर नागपूर महानगरपालिका म्हणून त्याच्या ज्या बेसिक अम्युनिटीज पुरवणं, सिवर लाईन पाहणं, स्ट्रीट लाईट्स पाहणं, रस्त्याची साफसफाई, डागडुजी होणं, त्याच्यातचे खड्डे बुजवले जाणं, या ज्या बेसिक अम्युनिटीज आहेत तेच नागपूर महानगरपालिकेला देण्याचं काम नागपूर महानगरपालिकेचं आहे. या शहराची नोडल एजन्सी म्हणून विकास साधण्यासाठीची ते नागपूर महानगरपालिकेचं काम आहे. केंद्राचं कोणतंही काम असेल ते देखील आमच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं. राज्याचं कोणतंही काम असेल ते देखील नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं. मी असा काळ पाहिलेला आहे की मागच्या 7 वर्षात केंद्रामध्ये सरकार असताना अनेक पद्धतीची कामं, मग ती अमृत योजना असेल किंवा ज्या अनेक विकासाच्या योजना मी आपल्याला सांगितलेल्या आहेत आत्ता या संदर्भामध्ये, त्या सगळ्या नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या योजना राबवल्या गेल्या. मागच्या 2 वर्षात दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि मी नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून देखीलही एकही राज्याची कोणतीही योजना आल्याचं मला दिसत नाही, आणि त्यामुळं भविष्यातही राज्याच्या योजना कोणत्या येतील की नाही त्या देखील मला सांगता येणार नाही. पण जर आपण असं म्हणालात की नागपूर महानगरपालिकेच्या कोणत्या नेमक्या, तर आम्ही जसं आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही स्वच्छतेमध्ये फार पुढे आलेलो आहोत. हे शहर म्हणून एका वेगळ्या दिशेनं झेप घेण्यासाठी निघालेलं आहे. अनेक पद्धतीच्या विकास योजना, विकास यात्रा आम्ही राबवलेल्या आहेत, आणि त्यामुळं निश्चितपणानं पुनश्च एकदा आपल्याला सांगतो की नागपूर शहराची जनता त्या सगळ्या गोष्टींचा विचार, तुलनात्मक विचार करेल आणि आमच्या बाजूनं त्यांचं मत निश्चितपणानं येईल. मेशराम सर आउटस्पोकन आहे, कोणत्याही विषयावर आपलं परखड मत म्हणजे मांडतात नेहमीच. वर्तमानपत्रात आम्ही ते वाचतो. गेल्या 5 वर्षात आपण नागपूर महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर मी राज्य सरकारचंही त्यात नमूद करेन, तर तुम्हाला असं काय वाटतं की या मोठ्या मोठ्या 2-3 चुका होत्या ज्याचा फायदा आम्हाला येणार आहे या निवडणुकीत होईल? राज्य शासनाचं एकही दिसणारं काम फक्त एका नागपूर शहरातच नाही तर महाराष्ट्रात मला कुठेही दिसलं नाही. शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ झाला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही त्यांना बी बियाणं देऊ, त्यांना युरिया देऊ, खतं देऊ, असं निवडणुकीच्या नंतरच्या वेळेला सांगणारे उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, ते मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अशा कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर दिसले नाही. त्यांनी हेलिकॉप्टरवरून दौरा केला आणि एका शेतकऱ्याच्या बांधावर फार लांब राहिलो आहोत आपण, पण रस्ते मार्गानं कोणत्याही गावात देखील गेल्याचं मला आठवत नाही. बी बियाणं खतं देण्याचं दूर राहिलं. त्यांनी सांगितलं की आम्ही हेक्टरी एवढ्या रुपयांची मदत करू, त्यांनी सांगितलं की आम्ही एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, 30,000 करोड रुपये देऊ, अशा कोणत्याही पद्धतीचं काम मी सांगण्यापेक्षा
कदाचित आपण अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकाल की अशा कोणत्याही पद्धतीचं काम झालं नाही. नागपूर शहराचा जर आम्ही विचार केला तर इथले पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही दिल्लीच्या धर्तीवरती 200 युनिटपर्यंतची वीज बिलाची सूट देऊ. नंतर ते फिरले की आम्ही 100 युनिटपर्यंतचं वीज बिल माफ करू. आणि नंतर हेही फिरले ते शरद आपलं अजित पवार साहेब त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की हे जे काम आहे ते आम्ही करू शकत नाही आणि तुम्ही कोणाला विचारून तुम्ही अशा पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत आणि त्यामुळं या घोषणांना आम्ही काही भाव देणार नाही अशा पद्धतीनं चक्क त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि 1 रुपया देखील मदत देण्याचं नाकारलं. आज दुर्दैवानं नागपूर शहरातली अशी स्थिती आहे की कार्यालयापासून आपल्या कार्यालयापर्यंत येईपर्यंत जवळपास 25 माणसं मला भेटून गेले की त्यांच्या घरची वीज कापलेली आहे. ही अत्यंत दुर्दैव बाब, ही अत्यंत चुकीची आणि अडचणीत टाकणारी बाब इथली याच महाविकास आघाडी सरकारनं केलेली आहे. एवढंच नाही तर कोणताही असा निर्णय त्यांनी घेतलेला नाही जेणेकरून नागपूर शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार होईल. एक रस्ता देखील राज्य सरकारच्या प्रकल्पातून आल्याचं किंवा निधीतून आल्याचं मला आठवत नाही. एकही असं कोणतंही काम जे राज्य शासनानं केलं ते मला दिसून पडत नाही. मग तो मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचाही प्रश्न असेल. तुम्हाला कल्पना असेल की आम्ही पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देऊ, नाही झालं तर आम्ही सरकारातून बाहेर पडू, अशाही वल्गना करणारे नितीन राऊत आणि नाना पटोले साहेब असतील. पण हे देखील आपल्या शब्दापासून वचनापासून फिरले. आणि मग शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असतील किंवा मग अजितदादा पवार असतील, यांनी त्या आपल्या सगळ्या पद्धतीच्या भरत्या केल्या, प्रमोशन देऊन टाकलं ओपनच्या लोकांना. तेव्हा हा जो सर्वसामान्य माणसावर अन्यायकारी करणारे अनेक निर्णय असतील राज्य शासनाचे, ते मागच्या 2 वर्षाच्या काळात दिसलेले आहेत. दलित, शोषित, पीडित, अत्याचारग्रस्तीतील महिला असतील, महिलांचे बलात्कार असतील, ॲट्रॉसिटीज असतील, अशा अनेक आघाड्यांवरती हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. आणि दुसरं जर मी बाजू जर सांगायची जर झाली तर नागपूर शहरामध्ये जेव्हा आपल्याला कोरोनासारख्या महामारीला सामोरं जावं लागलं त्या नागपूर शहराचं पालकत्व जर कोणी घेतलं असेल तर ते नितीनजी गडकरी साहेबांच्या रूपानं दिसलं असेल आपल्याला, ते देवेंद्रजी फडणवीसांच्या रूपानं दिसलेलं असेल. ऑक्सिजन आणण्यापासून, व्हेंटिलेटर आणण्यापासून, औषधं पुरवठा करण्यापर्यंत, तर प्रत्येकाच्या घरी जेवण देखील पोहोचवण्यापर्यंतचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. आम्ही लोकांच्या सोबत हार्ट टू हार्ट आणि होम टू होम कनेक्ट साधलेला आहे. मला निश्चितपणानं आणि अत्यंत प्रांजळपणानं सांगू इच्छितो की नागपूर शहराचं पालकत्व हे घेतलेलं फक्त न फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि महानगरपालिका असेल किंवा नागपूर शहरातली 30 लक्ष लोकांची लोकसंख्या असेल, यांनी ते स्वतः अनुभवलेलं आहे, जगलेलं आहे, तो वाईट काळ आपण पाहिलेला आहे. आणि मला विश्वास आहे राजकारणाच्या पलीकडे जर आपण या गोष्टींचा जाऊन विचार केला तर निश्चितपणाने ही जनता सदा सर्वदा ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहील असाच मला विश्वास वाटतो आज तरी. महाराष्ट्राच्या राजकारणात मी म्हणेन नागपूरचं एक वेगळं वजन आहे. आपण पाहिलं की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकी तशा नाही होत जशा पूर्वीला व्हायच्या. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार जी येऊन गेले. नागपूरात सुद्धा जेव्हा निवडणुका असतील तर भाजपचे सुद्धा मोठे नेते नगरसेवकांच्या प्रचारासाठी येतील का, आणि जर ते मोठे नेते येणार असतील ती नावं कोणती? मी आधीच सांगितले की हे शहर गडकरी साहेबांचं शहर आहे. आज नागपूरची ओळख कोणी असेल तर नितीनजी गडकरी. आज नागपूर बेसिक कोणाचं आहे तर देवेंद्रजी फडणवीसांचं. यांनी जाऊन देशाचं नेतृत्व केलेलं आहे, यांनी जाऊन महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर यांनी आपापल्या राज्यांचं योग्य ठिकाणी असं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि त्यामुळं एवढी मोठी नेतेमंडळी प्रचाराला उतरतील का हा प्रश्न विचारण्यापेक्षा हे घर त्यांचं आहे, हे शहर त्यांचं आहे, त्यांच्याकडे फक्त आमचंच नाही तर या शहरातल्या 30 लक्ष लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि त्यांना हे 30 लक्ष जी नागरिक आहेत, जी संख्या आहे, हे या दोघंही नेत्यांना आपल्या घरचं सदस्य मानतात तरी समजतात. त्यामुळं वैचारिक भूमिका काय पण असेल किंवा वेगळी असेल कदाचित एखाद दुसऱ्या वेळेला, किंवा जातीगत किंवा सामाजिक वातावरण किंवा सौहार्द वेगळ्या पद्धतीचं असेल एखाद वेळेला, परंतु शेवटी ह्या दोन्ही नेत्यांचं शहर आहे आणि ते पालकत्वाच्या भूमिकेतून ते शहर सांभाळतीलच. याच्यानंतर जर तुम्ही म्हणलात तर भारतीय जनता पक्षातला प्रत्येक नेता हा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं आता चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील,
किंवा मग शहराध्यक्ष म्हणून प्रवीण दटकेजी असतील, किंवा आमचे आमदार कृष्णाजी खोपडे असतील, किंवा मोहन मतेजी असतील, किंवा आणखी सगळे लोक असतील. तेव्हा हे जरी नेते असले, आमदार असले, किंवा आणखी कोणत्या भूमिकेत असले, तरी देखील ते सगळ्यात प्रथम कार्यकर्ते आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा मोठ्यातला मोठा नेता हा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून जगतो. त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्यांनी नागपूर शहराला ज्या पद्धतीनं अनेक समस्यांच्या किंवा त्रासदीमध्ये तारलेलं आहे, ते आपल्या पद्धतीनं निवडणुकांना सामोरं जातील. आणि ते ज्या पद्धतीने निर्देश देतील, त्या नागपूर शहरामध्ये अनेक नेतेही आहेत, कार्यकर्तेही आहेत, ते देखील त्यांच्या देखील खांद्यावर या शहराची धुरा आहे, ते नेतृत्व देखील करण्यासाठी सक्षम आहेत. परंतु मी जसं सांगितलं, हे शहर अशा सगळ्यांचं आहे, त्या शहराचं पालकत्व आणि निवडणुकांची जबाबदारी देखील अशा सगळ्यांची निश्चितपणानं असेल. शेवटचा प्रश्न विचारतो मी, तसा प्रश्न अर्धा आधीच झालेला आहे, अर्धा आता विचारतो. जागा किती लढवेल भाजप आणि किती टक्के किंवा किती जागा जिंकून येईल नागपूर महानगरपालिका निवडणुकीत? आम्ही 156 जागा लढवू. आज तरी राज्य शासनानं ज्या पद्धतीचं परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार, किंवा निवडणूक आयोगानं म्हणा हवं तर, 151 जागा पूर्वी होत्या, आता 156 नागपूर महानगरपालिकेच्या जागा झालेल्या आहेत. आणि भारतीय जनता पक्ष, मी जसं सांगितलं, तो घराघरात आणि हृदयहृदयात पोचलेला आहे. आमच्याकडे याउलट कार्यकर्त्यांची गर्दी आहे, नेत्यांची गर्दी आहे, प्रतिनिधींची गर्दी आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं आम्ही 156 जागा कोणत्याही परिस्थितीत लढू, भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढू. आणि आम्ही यापैकी कमीत कमी 120 जागा हमखासपणे, आज जरी निवडणूक झाली, उद्या जरी झाली, तरी आम्ही निश्चितपणानं जिंकू, असा मला नागपूर शहरातल्या जनतेच्या डोळ्यात पाहिलं किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे पाहिलं तर मला तसा विश्वास उत्पन्न होतो. आणि त्यामुळे मी विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. सर, आज खूपच बिझी दिवस होता मी असं म्हणेन, तरी सुद्धा तुम्ही वेळातनं वेळ काढून आलात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. मी आपला खूप खूप आभारी आहे, मनापासून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर होते भाजपचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम, ज्यांच्याशी आपण बोल बिंदास बोल या कार्यक्रमात चर्चा केली. आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि सरांना काही म्हणायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर तुम्ही JTPL किंवा मग ACNवर हा कार्यक्रम बघत असाल तर आम्ही फेसबुक आणि यूट्यूबवर सुद्धा आहोत, तिकडे तुम्ही आम्हाला फॉलो आणि शेअर नक्की करू शकता. आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच, मी अमोल तुमची रजा घेतो, मात्र तुम्ही कुठंच जाऊ नका, बघत रहा VKB News.